2019 विधानसभा निवडणुका संपल्या आहेत आणि येत्या काही तासावर निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व राजेशजी पाठक यांना आपण आज विदर्भ न्यूजच्या स्टुडिओत बोलावले आहे. मी विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. राजेशजी, आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. राजेशजी, मला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. राजेशजी, 2014 विधानसभा निवडणुकीला ज्यावेळी आपण समोर गेलात त्यावेळी अरुण अडसळांचा पराभव झाला, त्यावेळेस भाजपची स्थिती काय होती? त्यावेळेस राजकीय परिस्थिती धामणगाव मतदारसंघामध्ये अशी होती, त्यावेळेस सेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष सोबत नव्हते आणि त्यावेळेस बहुतेक मला वाटते 19,000 काही मतं सिद्धेश्वर चव्हाण भारतीय आपल्या शिवसेना पक्षाचे उमेदवार त्यांनी घेतले होते आणि त्याचा फटका, मोठा फटका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बसला आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असं आपलं मत आहे? हां, शिवसेना जर सोबत असती तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अरुण वाळसळ यांचा पराभव झाला नसता आणि राजकीय एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता त्यावेळेस बहुजन महासंघाचे उमेदवार अभिजित ढेपे हे सुद्धा उभे होते आणि तुलनात्मक त्यांनी जे मतं घ्यायला पाहिजे होते ते मतं त्यांनी त्यावेळेस घेतले नाही आणि त्यामुळे अरुणभाऊ अडसळ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांचा पराजय झाला 2014. 2019 निवडणुकीमध्ये भाजपा केंद्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा सत्ताधारी आहे. अशा परिस्थितीत आणि विधान अरुणभाऊ अडसळ हे विधान परिषदेचे सध्या आमदार आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे प्रतापदादांना तिकीटसाठी प्रयत्न करणे याबद्दल आपलं मत काय? नाही, प्रयत्न करणे हा कसं आहे, जो कार्यकर्ता पक्षाचं काम करते आणि पक्षाचं नेतृत्व करते त्यांनी उमेदवारी मागितलीच पाहिजे. कसं आहे, यावेळेस 6 लोकांनी उमेदवारी मागितली होती, 6 लोकांमध्ये रस्सीखेच चालली, 6 लोकांपैकी प्रताप अडसळांना उमेदवारी मिळाली कारण पक्षाच्या संघटनेमध्ये असं म्हटलं जाते की प्रतापदादांनी जे कामं केले नगराध्यक्ष असताना त्यांच्या तुलनात्मक त्यांच्या कामं 6 उमेदवारापेक्षा जास्त भरले आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने जे लोकांनी उमेदवारी मागितली डॉक्टर धांडे निस्ताने, मी स्वतः मागितली, त्याच्यानंतर डॉक्टर धवने, हे सर्व लोक तेवढ्याच ताकदीनं उमेदवाराच्या मागे आणि मागे उभे राहून खंबीरपणे उभे राहून पक्षाचं काम केलं आणि पुत्रप्रेमापोटी जे म्हणतो आपण, कसं आहे राजकारणात काम करताना मी झाल्यानंतर माझा मुलगा राजकारणात येईल किंवा नाही येईल समजा, पण ज्याचाही मुलगा राजकारणात येते, ज्या नेत्याचा मुलगा राजकारणात येते, तर साहजिकच त्याची अपेक्षा असते की आपल्या मुलालाही उमेदवारी मिळाली पाहिजे, आपला मुलगाही नेता झाला पाहिजे. त्यामुळे त्यांची काही याच्यात चूक आहे किंवा त्यांची मागणी वाजवी नाही आहे असं म्हणता नाही येणार कारण त्यांचं कार्य होतं, त्यांनी उमेदवारी मागितली, बाकी लोकांचंही कार्य होतं, त्यांनी पण उमेदवारी मागितली, त्यांना उमेदवारी मिळाली. अशा परिस्थितीत राजेशजी, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, जे कार्यकर्ते लहानांचे मोठे झाले पक्षात, त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? नाही, त्यांनी काम तर प्रत्येक कार्यकर्ता करत आहे. मी आता गेल्या 35 वर्षापासून कार्य करत आहे आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये असं म्हणायला काही हरकत नाही, आम्ही ज्यावेळेस पक्षाचं काम चालू केलं त्यावेळेस आम्ही सेनेचा मतदारसंघ होता नांदगाव खंडेश्वरमध्ये, सेनेचं प्रारब्धवत हे होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वात आम्ही पक्ष वाढवला, पक्षाचं काम केलं, पक्ष मोठा केला आणि तेव्हापासून आम्ही काम करत आहे.
पण कुठंतरी पक्षाची एक बांधिलकी असते आणि असं म्हटलं जाईल का जो त्याच्यात जास्त काम करेल त्याला उमेदवारी मिळेल. प्रत्येकानं काम करावंच आणि कसं आहे पक्ष योग्य वेळ पाहून आणि योग्य उमेदवार पाहून किंवा त्याची योग्यता पाहून त्याला त्याचं काम देईल. पक्षाचं काम करत राहणे हे कार्यकर्त्याचं काम आहे. मला एक तिसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे राजेशजी. धामणगाव रेल्वे मतदारसंघ हा तुलनात्मकदृष्ट्या खूप मोठा आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे या तीन तालुक्याचा समावेश आहे. चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुका जर सोडला तर नांदगाव खंडेश्वर तालुका विकासाच्या दृष्टीने खूप मागास आहे. हो, गेल्या बरेच वर्षापासून म्हणजे पहा ह्याच्या आधी 25 वर्षाच्या आधी आमदार धाने पाटील होते सेनेचे नांदगाव खंडेश्वर, म्हणजे फक्त नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा विचार करतो म्हटलं तर त्याच्यानंतर खोडके मॅडम आणि त्याच्यानंतर नांदगाव खंडेश्वर तालुका हा धामणगाव मतदारसंघामध्ये गेला. त्याच्यामुळं नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगावमध्ये गेल्यानंतर माननीय आमदार वीरेंद्रजी जगताप यांच्या आधिपत्याखाली नांदगाव खंडेश्वर तालुका गेला आणि गेल्या 10 वर्षापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर आमदार म्हणून त्यांचं नेतृत्व आहे. आणि ठीक आहे, आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता भाजपची सत्ता असल्यामुळं मला निधी उपलब्ध झाला नाही, मी काम करू शकलो नाही. पण याच्या 5 वर्षाआधी केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसची सत्ता असतानासुद्धा त्यांनी काही त्याचा फार मोठा नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा विकास केला नाही किंवा विकासात्मक कामं केले नाही. त्याच्यामुळं नांदगाव खंडेश्वर तालुका हा काँग्रेसमुळे मागं राहिला. याच्यात काही दुमत नाही आणि काही शंका नाही आहे. राजेजी, नांदगाव खंडेश्वर तालुका सर्वात मोठा आहे, 133 खेडेगाव येतात त्यामध्ये. आणि नांदगाव खंडेश्वर तालुका असून सुद्धा एखाद्या अविकसित तालुक्यासारखं आहे. नांदगाव खंडेश्वरमध्ये एक साधे बसस्थानक नाही, याबद्दल आपलं मत काय? बसस्थानकासाठी आम्ही प्रयत्न केला होता, आम्ही प्रयत्नशील होतो, पण स्थानिक आमदार काँग्रेसचे असल्यामुळे आणि काँग्रेसचे आमदार असल्यामुळे आणि त्यांचे काही प्रयत्न बसस्थानकासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाही, त्यामुळे बसस्थानक होऊ शकले नाही, MIDC होऊ शकले नाही. आणि विकासात्मक कोणतंच काम करावं अशी नांदगाव खंडेश्वरमध्ये करावं अशी काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांची इच्छा नाही. त्याच्यामुळं नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये बसस्थानक असू द्या किंवा दुसरं कोणतंही एम्प्लॉयमेंट दृष्टीतून असू द्या, रोजगारी निर्माण करण्याकरता कोणता एखादा प्रकल्प असू द्या, त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला नाही नांदगाव खंडेश्वरकरता. आणि नांदगाव खंडेश्वर तालुका त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या आणि विकसित होऊ शकला नाही. बसस्थानक हा आमदारासाठी काही मोठा प्रश्न नाही आहे. त्यांनी जर हाताळला असता तर तो होऊ शकला असता. गेले 10 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. त्यांची याच्या आधी ग्रामपंचायत नांदगाव खंडेश्वर असताना ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचेच होते. त्याच्यानंतर 2.5 वर्षापर्यंत नगर अध्यक्षसुद्धा त्यांचेच होते, नगराध्यक्ष. त्यांच्यामुळे ते विकास करू शकले असते त्यांच्या मनात जर असलं, त्यांनी विकास केला नाही, बसस्थानक होऊ दिलं नाही त्यांनी. अच्छा, आणि यासाठी आपण काय प्रयत्न केले? यासाठी बरेचदा आम्ही निवेदन वगैरे देऊन काहीतरी एक प्रयत्न केला आम्ही बसस्थानक व्हावा म्हणून, पण त्याला आम्ही सक्सेस होऊ शकलो नाही त्याच्यात. या बसस्थानका प्रमाणच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे MIDC चा. नांदगाव खंडेश्वर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एखादी MIDC नसावी. MIDC साठी प्रामाणिकपणे आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला जागा उपलब्ध करून देण्यासाठी. माझ्यासोबत काही गावातले लोक, चांगले प्रतिष्ठित लोक होते, सतीश खोडे वगैरे, आम्ही त्याच्याकरता प्रयत्न केला. त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबतच होते, त्याच्याने तुम्हाला जास्त माहिती आहे त्याची. आणि MIDC जागा तर आपण उपलब्ध केली, पण MIDC मध्ये कोणताच प्रकारचा उद्योग इथे येऊ शकला नाही किंवा आपण म्हणा किंवा आमदार आणू शकले नाही, हे एक शोकांतिका आहे. ही जागा तशीच पडलेली आहे. याकरता आपण काय प्रयत्न करणार आहे? याकरता आमचा आमदार, आमच्या पार्टीचा आमदार प्रतापदादा अडसळ किंवा प्रतापदादा अडसळ जर निवडून आलेच
तर आम्ही प्रामाणिकपणे एखाद तिथे उद्योग उभा होईल याकरता प्रयत्न करू आणि रोजगार निर्मिती नांदगाव खंडेश्वरला, नांदगाव खंडेश्वर तालुक्याला रोजगार निर्मिती होईल असं आम्ही प्रयत्न करू. असाच MIDCचाच मुद्दा एक चांदूर रेल्वेचा आहे आणि एक धामणगावचा आहे, धामणगाव रेल्वेचा आहे, याबद्दल आपलं मत व्यक्त करा. MIDCची परिस्थिती चांदूरला तीच आहे. गेल्या 15 वर्षापासून चांदूर आणि धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप आहेत. वीरेंद्र जगतापनी या संदर्भात कुठल्या प्रकारचा प्रयत्नसुद्धा केला नाही MIDC किंवा एखादा मोठा उद्योग यावा या अनुषंगाने त्यांनी असा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे तिथे उद्योग परिस्थिती, उद्योगाची परिस्थिती तिथे होऊ शकली नाही, उद्योग निर्माण होऊ शकले नाही. त्यांनी जर सातत्याने तसा प्रयत्न केला असता तर त्यांची सत्ता आपल्याकरता, नांदगाव खंडेश्वरकरता 5 वर्षे पण धामणगावकरता 10 वर्षे त्यांची सत्ता केंद्रात आणि राज्यात होती, त्या प्रमाणात त्यांनी त्याचा विकास करून घेण्याकरता उपयोग करून घेतला नाही. नांदगाव खंडेश्वर तालुका नांदगाव खंडेश्वरपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर म्हणजे पहुर येथे भेमळा नदी गेलेली आहे आणि 3 किलोमीटरवरून भेमळा नदी जाऊनही नांदगाव खंडेश्वरसाठी एखादी पाणीपुरवठा योजना येऊ शकली नाही. जी पाणीपुरवठा योजना चांदी प्रकल्पावरून आली आहे, चांदी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना येऊनही नांदगावला दररोज पाणीपुरवठा मिळू शकत नाही, याबद्दल तुमचं मत काय? आमचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस आम्ही एक प्रयत्न केला होता की नांदगाव खंडेश्वरला भेमळा प्रकल्पावरूनच पाणीपुरवठा व्हावा, पण विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्याच्यात इंटरेस्ट न घेता थोडं लांब अंतर पाहून चांदी प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात यावा आणि चांदी प्रकल्पावरून ही योजना राबवण्यात आली, ही योजना केली, पण ही योजना कुचकामी आहे, ही योजना अपुरी आहे. पाणी भरपूर आहे, पाणी भरपूर असून पाणी साठवण्याचे व्यवस्था नाही आहे किंवा पाईपलाईन छोटी असल्यामुळे पाणी जास्त उपलब्ध होत नाही आहे. त्याच्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुका, नांदगाव खंडेश्वरला आणि नांदगाव खंडेश्वरमधली अंतर्गत पाईप आहे ते पाईपलाईन चुकीची टाकण्यात आली, त्याच्यामुळं नांदगाव खंडेश्वरला 8 दिवस किंवा 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होते. नांदगाव खंडेश्वरमध्ये गावात 32 पाईपलाईन आहे, 32 लाईन असल्यामुळं एका दिवशी साधारणतः 8 लाईन सोडल्या जातात, 8 लाईनला पाणी जाते आणि 8 लाईन गेल्यामुळं 8 चौक 32 म्हणजे साधारणतः 4-5 दिवसानं पाणीपुरवठा होतो. ह्या पाणीपुरवठा सतत होण्याकरिता पाईपलाईन दुरुस्ती करणं आवश्यक आहे आणि हे पाईपलाईन चुकीची टाकून आमदार साहेबांनी गडबडीत काम करून करून घेतलं आणि नांदगाव खंडेश्वरची समस्या सुटावी तर ते उलट वाढलेली आहे. याच्याच उलट याच्या आधी ग्रामपंचायतमध्ये एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस पाणी येत होतं, तेच पाणी आता इतकं पाणी असूनसुद्धा 8 दिवसानंतर येते. याच्यात आमदार साहेबांनी जो घोळ करून ठेवला पाईपलाईनमध्ये त्याच्यामुळं ही नांदगाववासियांना समस्या भोगावी लागत आहे. नांदगावच्या नगरपंचायतमध्ये सध्या तुमच्या नेतृत्वात सरकार आहे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या विकासाबद्दल आपल्या मनात काय योजना आहेत आणि आपण त्या पूर्ण किती दिवसात पूर्ण करणार आहे याबद्दल थोडंसं वाचन सांगा. कसं आहे, आधीचे गेले 4 वर्ष झाले नगरपंचायत होऊन आणि नगरपंचायत झाल्यानंतर पूर्वीचे 2.5 वर्ष नगरपंचायतचे अध्यक्ष काँग्रेसचे होते आणि काँग्रेसचे असल्यामुळं त्यांनी त्या विकासात जे विकासातून कामे करावी लागतात ते विकासातून कामे केलेले नाही. आता जेमतेम भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊन 14 महिने झालेले आहे आणि या 14 महिन्यात कुठलाही निधी आणायचा आहे सरकारकडून तर त्याला 6-7 महिन्याचा कालावधी आरामात लागून जातो आणि त्याच्यानंतर आता आम्ही माननीय मंत्री मुनगंटीवार साहेब, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून 10 कोटी रुपये उपलब्ध करून घेतले नांदगाव खंडेश्वरच्या विकासाकरिता आणि त्या माध्यमातून आम्ही कॉलनीच्या अंतर्गत रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते, त्याच्यानंतर खंडेश्वर मंदिरावरील अन्नपूर्णा भवन, एक अभ्यासिका आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या नांदगाव खंडेश्वरचा विकास करतील हे करण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलो आहे. आता आमच्याकडे कसं 1 वर्ष अजून शिल्लक आहे,
अडीच वर्षाचा कालावधी होता. 2.5 वर्ष त्यांच्याकडे काँग्रेसकडे गेले, 2.5 वर्ष आमच्याकडे राहिले. त्याच्यातले 1.5 वर्ष आम्ही झालेलं आहे, 1 वर्ष आमच्याकडे शिल्लक आहे. या 1 वर्षात जास्तीत जास्त विकास करून, नांदगावचा विकास करून नांदगाव शहर कसं डेव्हलप करता येईल तो प्रयत्न आम्ही करू. राजेशजी, 2014 साली तुम्ही तिकीट विधानसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मागितली होती, त्यावेळेस तुम्हाला तिकीट मिळू शकली नाही, याला कारण काय? 2014 मला आमचे मार्गदर्शक नेते यांनी उमेदवारी मागण्याकरता सांगितलं, मी मागितली. आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की 2014 इलेक्शनची वेळेपर्यंत सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीमध्ये घोळ चालला. आणि वेळेवरच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, माझे जे राजकीय गुरु आहे, राजकीय माझे मार्गदर्शक आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की सेनेची युती तुटल्यामुळं आपण नवीन उमेदवार राहू आणि त्यामुळे आपण सामोरे जाऊ शकू नाही. म्हणून व जुने आणि एक अनुभवी असे उमेदवार म्हणून त्यावेळेस अरुणभाऊ वळसड यांना उमेदवारी दिली गेली. आणि आम्ही त्यावेळेस त्यांचं जोमाने कामही केलं, पण दैवयोगाने ते हारलेत. राजेजी, मला एक प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला. नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा जो मेन रोड आहे, अमरावती आणि यवतमाळ रस्ता, आणि त्यानंतर एक चांदूर रेल्वे रोड, यामध्ये वाहतुकीची समस्या सर्वात मोठी आहे नांदगाव खंडेश्वरला. आता पहा, महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने हा जो हैदराबाद बुऱ्हाणपूर रोड आहे, MP आणि महाराष्ट्राला जोडणारा, हा 4-way करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचा सर्वेसुद्धा जवळपास झालेला आहे. मला वाटते एखाद्या वर्षात त्याचं कामही चालू होऊन जाईल. हा रोड MP आणि महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रोड आहे आणि हा 4-way काम जवळपास याचं चालू होईल. नांदगाव खंडेश्वरच्या बहुतेक हा साईडला रोड म्हणजे बायपास काढून जे वाहतुकीची कोंडी होते ते कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि तसं होईल. राहिला चांदूर रेल्वे रोड, चांदूर रेल्वे रोड हा वस्तीतून झाला आहे, त्याच्याकरताही नगररचनेने बायपास काढलेला आहे, रिंग रोड काढलेला आहे. तो रिंग रोड जसं जसं नांदगाव खंडेश्वर डेव्हलप होईल, जसं जसं नांदगाव खंडेश्वर डेव्हलप होईल तसं तसं त्या पद्धतीने तो रोड डेव्हलप होईल. आणि ही जी वाहतुकीची कोंडी नांदगाव खंडेश्वरच्या बसस्टँडवर होतं आहे ते त्याला सुटण्याला मार्ग मिळेल. राजेशजी, 2019 कोणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटते? 2019 निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील, याच्यात काही तिळमात्र शंका नाही आहे. कारण याच्यामध्ये पहा गेल्या विधानसभेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि शिवसेने तसं जर म्हटलं तर शिवसेनेच्या ओके. राजेशजी, 2019 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटते? धामणगाव विधानसभामध्ये 2019 निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होतील, याच्यात तीळ मात्रही शंका नाही आहे. याचे कारण असे आहे की गेल्या पंचवार्षिकमध्ये, गेल्या 2014 इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना नव्हती आणि शिवसेनेचे आता शिवसेना आमच्यासोबत आहे. आणि शिवसेनेचे जर 16,000 मतं जे मागच्या वेळेला त्यांच्या उमेदवारांनी घेतले होते ते जर प्लस केले तर आमचा निश्चितच विजय होईल. आणि तुलनात्मक दृष्ट्या जर तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार असल्यामुळं निश्चितच मतदाराचा कौल भारतीय जनता पार्टीकडे होता आहे. आणि कसं आहे, मतदारसंघात जे मतदार आहेत त्यांना पण समजते, ते सुज्ञ मतदार आहे, त्यांना माहिती आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. आणि इथला आमदार, स्थानिक आमदार जर समजा सरकारमध्ये असला तर आपल्या समस्या पूर्ण सोडवण्याकरिता, आपले प्रश्न सोडवण्याकरिता निधी उपलब्ध होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने यावेळेचं जे इलेक्शन आहे हे विकासावर झालेलं आहे, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चितच होईल.
राजीतजी, जाता जाता तुम्ही आमच्या विदर्भ न्यूज करता काय सांगू शकाल? विदर्भ न्यूजचं जे काम आहे हे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही लोकांना सुविधा उपलब्ध करून घे, लोकांना माहिती देण्याचं काम करत हा. आणि मतदारसंघातला जिल्ह्यातला जो जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत, जनतेचे जे प्रश्न आहे ते तुम्ही शासनाच्या समोर आणून उभे करत हा. आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा संपूर्ण विकास होण्याकरता तुमच्या न्यूज चॅनलमुळे विकासाला गती मिळेल आणि विकासात्मक कामे होतील, विकासाचे कामे शासनाच्या लक्षात येतील, काय करायचं आहे ते तुम्ही शासनाच्या लक्षात आणून देता, हे तुमची मोठी कामगिरी आहे. आज विदर्भ न्यूजमध्ये विदर्भ न्यूजच्या कार्यालयाला धामणगाव मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेशजी पाटील यांनी भेट दिली. विदर्भ न्यूज सोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. नागाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्याच्या विकासाबद्दल सविस्तर चर्चा केली. याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. राजेशजी, आपण विदर्भ न्यूजला भेट दिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आभारी. तुम्ही बोलण्याची संधी दिली, भेट देण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आहे. धन्यवाद.